नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौ अंबिका काधळकर गुळवे एस स्वस शोभताई सुप्पल विद्यामंदिर सौंदर्य आज एक जुलै कृषी दिन जगातील सर्व शेतकरी वर्गाला माझा आदराने नमस्कार शेतात दिवसरात्र राबणारा माती हेच माझे दैवत मानणारा कष्टाच्या ओंजळीतून घामाची फुले वाहणारा कष्ट श्रम हीच माझी पूजा मानणारा उभ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा या विषयावर मित्रांनो मी आज बोलणार आहे काळ्या मातीत जन्मला काळ्या माती शित्याचं नातं घट्ट काळ्या मातीत जन्मला काळ्या माती शित्याचं नातं घट्ट गाम गाळूनी करीतो कष्ट बरितो तुमची आमची पोट बरीतो तुमची आमची पोट बरोबर आहे ना म्हणून तर आपण अभिमानाने म्हणतो मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती माझा भारत देश महान आहे कारण माझ्या देशातील शेतकरी राजा महान आहे भारत देश अने हा अनेक खेड्यांचा मिळून बनलेला आहे या खेड्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे भारतात प्रमुख व्यवसाय शेती हा आहे म्हणून आपल्या देशाला कृषीप्रधान देश सुद्धा म्हटले जाते आपल्या देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत आपल्या मातृभूमीसाठी देशासाठी अन्नधान्य पिकवणारा सुजलाम सुपलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस शेतात राबतो पण दोन वेळचे पोटभर अन्नही त्याच्या वाट्याला येत नाही तो स्वतः कुपोषित राहतो पण संपूर्ण देशाला अन्न पुरवतो देशातील जनतेच्या अंगावर वस्त्र राहावे म्हणून तो कापसाची शेती करतो पण त्याच्या स्वतःच्या अंगावर मात्र फटके कपडे असतात लाखो रुपयांची जमीन म्हणजे शेती शेतकऱ्याजवळ असते परंतु स्वतःच्या कुटुंबासाठी खर्चासाठी त्याच्याजवळ एक रुपया सुद्धा नसतो मित्रांनो आपल्या अन्नधान्याच्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी शेतात राब राब राबतो ताजा भाजीपाला ताजी फळे अन्नधान्य कडधान्य पिकवणारा शेतकरी स्वतः मात्र उन्हात कोसळणाऱ्या पावसात आणि हुडहुडी भरणाऱ्या थंडीत आपल्या बायको लेकरांसह राब राब राबत असतो तो राबतो म्हणून आपल्याला भाकरी मिळते म्हणूनच तर आपण त्याला आदराने जगाचा पोशिंदा जगाचा अन्नदाता असे सुद्धा म्हणतो पण हा अन्नदाता स्वतः मात्र अत्यंत हलाखीचे जीवन जगतो दुष्काळ पाऊस हवामान रोगाचा फैलाव यामुळे बऱ्याचदा त्याच्या पिकाचे नुकसान होते कधी कधी तर त्याने पिकवलेल्या मालाला कौडीमोल भाव मिळतो शेतात खर्च करून त्याच्याजवळ पैसे शिल्लक राहत नाहीत मग कर्जासाठी तो बँकेची पायरी चढतो आणि ते कर्ज वेळेवर न फेडता आल्यामुळे तो आत्महत्या करण्याकडे वळतो शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची झाप शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची झाप तिथे राबत तो कष्टतो माझा शेतकरी बाप शेतकरी सुखी तर आपण सुखी जिथे राबती हात तेथे हरी असे आपण ऐकलेच असेल जय जवान जय किसान असा नारा आपण देत असतो पण बाजारात भाजी विकत घ्यायला गेलं फळं विकत आणायला गेलो तर त्याच शेतकऱ्याच्या भाजीचा भाव पाडून भाव कमी कर नो करून आपण भाजी विकत घेत असतो पण मित्रांनो जरा विचार करून बघा की सोनं उगवणारा शेतकरी नसता तर आज आपलं काय झालं असतं अहो शेतकरी आहे म्हणून आज आपण चार घास सुखाचे खात आहोत शेतकरी शेतात राब राब राबतो धान्य पिकवतो ऊन वारा पाऊस थंडी कशाची परवा न करता न थांबता कसलीही सुट्टी न घेता काम करत राहणारा माझा शेतकरी केवळ शेतकरीच आहे शेतकरी कष्ट करतो म्हणून देश चालतो शेतकऱ्याने जर आपल्याला फळे दूध भाजीपाला अन्न पुरवलं नाही तर आपलं काय होईल अहो सध्याच्याच परिस्थितीचा विचार करून बघा कोरोनासारख्या साथीच्या रोगाने सगळ्या देशाला पछाडलेला आहे सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं होतं सर्वांना वर्क फ्रॉम होम असा आदेश सुद्धा दिला होता सर्वजण आपापली कामे घरातच बसून करू सुद्धा लागले होते पण मात्र शेतकरी राजा मात्र त्याचं काम रानावनात करत होता तो उन्हाताना दिवस रात्र राब राब राबत होता त्याला वर्क फ्रॉम होम असं जर म्हटलं असतं तर आपलं जगणं अवघड झालं असतं लॉकडाऊनच्या त्या काळात सुद्धा शेतकरी लोकांच्या घरी जाऊन त्यांना भाजीपाला अन्नधान्य दूध पुरवण्याचं काम करत होता सगळेजण घरात बसले होते तेव्हा शेतकरी मात्र राबत होता पण निसर्ग मात्र त्याला काही साथ देत नव्हता मित्रांनो आणि देतही नाही कारण मित्रांनो दरवर्षी चार महिने चालणारा पावसाळा यावर्षी मात्र सलग पंधरा महिने झाले तरी चालूच आहे म्हणजे जवळजवळ सव्वा वर्ष झालं तरी पाऊस चालू आहे मग अशा परिस्थितीत शेतकरी कसा सुखात राहणार शेतकरी राबतो कष्ट करतो धान्य पिकवतो आणि एक दिवस निसर्गाचं चक्र बदलतं पिकावर रोग पडतो अचानक अवकाळी पाऊस कोसळून फळांच्या बागा नष्ट झाल्या मित्रांनो हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आणि अशा वेळेला शेतकरी कसा सुखात राहू शकेल झालेल्या नुकसानामुळे शेतकरी निराश होतो निराश झाला हताश होतो खचून जातो पुन्हा पुढच्या वर्षी नव्या जोमाने नव्या उमेदीने नव्या ताकदीने पुन्हा कामाला लागतो आणि आपल्या आईशी असलेलं आपलं घट्ट नातं पुन्हा सिद्ध करून दाखवतो म्हणून मी माझ्या शेतकऱ्याच्या कौतुकासाठी म्हणेन की जरी तो पडला जरी तो रडला जरी तो पडला जरी तो रडला तरी तो पुन्हा उठतो पुन्हा राबतो रक्ताचं पाणी करतो पाण्यासारखं रक्त वाहतो फटक्या चिंदीनं जखम बांधतो पण परत नव्या जोमाने पुन्हा नांगर धरतो कधी कांदा भाकर खातो तर कधी नुसती भाकर खाऊन जगतो कधी भुईवर कधी ढेकळा तर कधी पिकाच्या सरीत झोपतो घरात शेरभर पण बाजारात खंडीनं विकतो आणि आपल्याला जगून तो अन्नदाता ठरतो जगाचा पोशिंदा ठरतो पाठीवर शेकडो घाव तो झेलतो तो पडतो तो खचतो तो पुन्हा लढतो पुन्हा धान्य पिकवतो आपल्याला पुरवतो पोरं विवळताना बायको टाह फोडताना तो मात्र सगळं दुःख पोटात घेऊन जगतो दुःख पोटात ठेवून दुनियेपुढे हसत राहतो म्हणून तर फक्त तोच आणि तोच जगाचा अन्नदाता जगाचा पोशिंदा बनतो शेवटी मी एक महत्त्वाची गोष्ट मात्र तुम्हाला नक्की सांगेन आमची शेती आमची माती पिकू येथे माणिक मोती असं जर प्रत्येकानं म्हटलं आणि प्रत्येकाने आपापल्या शेतात राबलं तर देशात अन्नाची टंचाई कधीच निर्माण होणार नाही आणि आपला देश खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश होईल मित्रांनो धन्यवाद